नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षा 2020 साठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 त्यामधील आपण आज दुसरा भाग अभ्यासणार आहोत। या दुसऱ्या भागातील पहिला प्रश्न आपल्यापुढे दिलेला आहे, x चा घातांक 4 वजा 10x चा वर्ग अधिक 24x या बहुपदीला जर x अधिक 4 ने भाग घालवला किंवा भागले तर बाकी किती उरेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आता प्रत्यक्ष भागाकार करून आपल्याला या ठिकाणी बाकी किती उरेल हे आपल्याला काढता येईल, परंतु प्रत्यक्ष भागाकाराला या ठिकाणी खूप वेळ जाणार आहे। तर यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे, ते लक्षामध्ये ठेवा। तर या ठिकाणी हा जो भाजक आहे, या ठिकाणी याला म्हणतो आपण भाजक। तर हा जो भाजक आहे, हा भाजक आपल्याला एक्स अधिक ए या स्वरूपात पाहिजे, म्हणजे एक्सचा सहगुणक 1 पाहिजे। इथं एक्सचा सहगुणक 1 आहेच आणि अधिक ए अशा प्रकारे असेल तर काय करायचं, एक्स ची किंमत ऋण ए घ्यायची आहे। एक्स ची किंमत या ठिकाणी घ्यायची आहे ऋण ए। मग आता इथं एक्स अधिक 4 आहे म्हणून आपल्याला एक्स ची किंमत घ्यावी लागणार आहे ऋण 4। समजा जर भाजक एक्स वजा 2 असता तर आपण या ठिकाणी एक्स बरोबर 2 ही किंमत घेतली असती, म्हणजे इथं ऋण असेल तर किंमत धन घ्यायची, इथं धन असेल तर किंमत ऋण घ्यायची। एवढी युक्ती फक्त लक्षामध्ये ठेवा आणि भाजक या स्वरूपामध्ये पाहिजे, या स्वरूपामध्ये नसेल तर आपल्याला ही युक्ती वापरता येणार नाही। समजा इन केस अशा पद्धतीचं जर उदाहरण असलं या ठिकाणी, तर मग अशा वेळेस काय करायचं या ठिकाणी, तर या एक्सचा आपल्याला सहगुणक 1 पाहिजे, मग दोन्ही भाग घालवायचा या ठिकाणी। मग दोन्ही भाग घालवलात म्हणजे इथं 2 लिहिले आणि इथं 2 लिहिले, तर या ठिकाणी हे 2 आणि हे 2 रद्द होतील, म्हणजेच या ठिकाणी भाजक आपल्याला मिळेल एक्स अधिक 3/10 आणि 2। मग आता आपण एक्स बरोबर या ठिकाणी ऋण 3/2 ही किंमत घेऊ शकतो। ही युक्ती लक्षामध्ये ठेवा। आता या युक्तीनुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। अशा प्रकारचं उदाहरण हमखासपणे या NMMS परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेलं असते। मग या ठिकाणी आता आपल्याला भाजक दिलेला आहे एक्स अधिक 4, म्हणजे सोपं दिलेलं आहे त्या मानाने, म्हणजेच आता आपल्याला एक्स बरोबर ऋण 4 ही किंमत या समीकरणामध्ये ठेवावी लागेल, या बहुपदीमध्ये ठेवावी लागेल। जिथे एक्स आहे तिथं ऋण 4 ठेवूया, मग ऋण 4 कंसाचा घातांक 4 वजा 10 या ठिकाणी येईल ऋण 4 कंसाचा घातांक 2 अधिक 24 या ठिकाणी ऋण 4 येतील। काळजीपूर्वक किंमत ठेवायची आहे ऋण जेव्हा असेल तेव्हा। आता या ठिकाणी ही ऋण संख्या आहे परंतु त्याचा चौथा घात आहे, मग चौथा घात असल्यामुळे याची किंमत या ठिकाणी येणार आहे धन। मग 4 × 4 × 4 × 4 आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की 4 चा चौथा घात म्हणजे 16 × 16 होतील ते, आणि 16 वर्ग आपल्याला माहिती आहे 256। हे अशा पद्धतीने युक्ती लढून पटकन उत्तर काढायचं आहे। आता या ठिकाणी हे ऋण चिन्ह ठेवलं, हा 10 आहेच ऑलरेडी या ठिकाणी। आता हा ऋण 4 आहे पण ऋण 4 वर्ग असल्यामुळे ऋण 4 वर्ग हा धन येणार आहे, तो येणार आहे धन 16। आता या ठिकाणी हे चिन्ह धन आहे, म्हणजे या ठिकाणी बघा चिन्ह धन लिहूया, पण 24 × ऋण 4 गुणाकार मात्र येणार आहे ऋण 96, 24 × 96 होतात। मग आता या ठिकाणी बघा, हे 256 झाले, हे 160 झाले आणि हे ऋण झालेत, म्हणजे 256 − 160 − 96 अशा प्रकारे आता ही मांडणी आपली झालेली आहे। या 256 मधून आपण पहिल्यांदा, या 256 मधून पहिल्यांदा आपण 160 वजा करूया। वजा करताना या ठिकाणी 7 × 0 गेले तर 6, 5 × 6 जात नाही, मग 7 घेतला, 15 आता 6 गेले तर 9 आणि इथं 0, आणि हे पुन्हा −96 या ठिकाणी जर केले तर या ठिकाणी 0 आली। मग ह्या ठिकाणी जेवढी किंमत येते, जी संख्या येथे येते, त्यालाच या ठिकाणी म्हणतो आपण बाकी, म्हणजे या भागाकारामधली बाकी असणार आहे 0। ती तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे। अशा रीतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता, फक्त ही युक्ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे। पुढचं उदाहरण आपल्याला असं दिलेलं आहे की एका अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 2 लहान आहे। उदाहरण पहिल्यांदा वाचून घेऊया, जर अंशात व छेदात 1 मिळवले तर तयार होणाऱ्या नवीन अपूर्णांकाची किंमत 3/4 येते, तर मूळचा अपूर्णांक कोणता, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर आता जो मूळचा अपूर्णांक आहे तो कशा पद्धतीने आहे ते आपण आता या ठिकाणी घेऊया। तर तो मूळचा अपूर्णांक बघूया, तर याच्यामध्ये अंश आणि छेद याच्यामधील संबंध दिलेला आहे। बघा, अंश हा छेदापेक्षा 2 लहान आहे, म्हणजेच या ठिकाणी अंश लहान आहे आणि छेद मोठा आहे। मग या ठिकाणी आपण छेदाला घेऊया एक्स, मग या ठिकाणी अंश काय होईल, अंश होणार आहे या ठिकाणी एक्स अधिक 2, कारण छेद
अंश हा छेदापेक्षा दोन ने हाँ वजा बाकी घ्यावे लागेल या ठिकाणी आपल्याला, म्हणजेच या ठिकाणी एक्स वजा दोन, कारण अंश हा छेदापेक्षा दोन ने लहान आहे। किंवा तुम्हाला असे घेता येईल की अंश जर एक्स घेतला तर या ठिकाणी छेद होणार आहे एक्स अधिक दोन, या दोघांचा अर्थही सारखाच आहे, तुम्ही दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता, शक्यतोवर धन येईल अशा पद्धतीने घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढे आकडेमोड करताना अडचण होत नाही। मग आता आपण या ठिकाणी दोन्ही घेऊन चालेल, तर या ठिकाणी आता आपण हा जो दुसरा आहे हा दुसऱ्याचा विचार करूया। आता हा झाला मूळचा अपूर्णांक, आता या मूळच्या अपूर्णांकामध्ये आता बघा काय म्हटलंय, अंशात एक व छेदात एक मिळवला, तर अंशात एक मिळवला तर एक्स अधिक एक होईल, आणि छेदामध्ये एक्स अधिक दोन आहे त्याच्यामध्ये एक मिळवला, तर आता या अपूर्णांकाची किंमत येते तीन छेद असता आणि चार। मग आता हे समीकरण तयार झालं, एकचल समीकरण, या एकचल समीकरणाला सोडवायचं आहे तिरकस गुणाकाराने, आणि एक्स ची किंमत काढायची आहे। मग एक्स ची किंमत काढली की आपल्याला अंश मिळेल, त्याच्यानंतर छेद मिळेल, मग तो अपूर्णांक शोधता येईल। तर आता या ठिकाणी समीकरण आपण सोडवूया, तर याच्यामध्ये काय होईल, एक्स अधिक एक छेद असता आणि एक्स अधिक तीन, आणि मग याचा या ठिकाणी किंमत आलेली आहे तीन छेद असता आणि चार। आता या चारने या ठिकाणी एक्स अधिक एकला गुणायचं आहे, आणि या तीनने या ठिकाणी जो दुसरा कंस आहे एक्स अधिक तीन त्याला गुणायचं आहे। मग हे सोडवायचं, आता या ठिकाणी चार एक्स अधिक चार होतील बरोबर तीन एक्स अधिक नऊ होतील। ह्या तीन एक्स इकडे गेला आणि ह्या चार इकडे पाठवला, तर चार एक्स वजा तीन एक्स बरोबर नऊ वजा चार, चार एक्स मधून तीन एक्स गेला तर फक्त एक्स शिल्लक राहील, आणि नावातनं चार गेले तर पाच, म्हणजे एक्सची किंमत आली पाच। मग एक्सची किंमत आली पाच म्हणजे अंश आला पाच, आणि छेदस्थानी काय येईल, एक्स अधिक दोन म्हणजे पाच अधिक दोन म्हणजे सात, या ठिकाणी तो अपूर्णांक असणार आहे पाच छेदस्थानी सात। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे सोडवता येईल। तुम्ही या पद्धतीने मानून केलं तरी सुद्धा तुम्हाला याच पद्धतीचं उत्तर येईल, फक्त ऋणचिन्ह शक्यतोवर आपण घ्यायचं नाही, म्हणून आपण हे घेऊया। उदाहरण क्रमांक तेरा बघूया, या उदाहरण क्रमांक तेरा मध्ये या ठिकाणी धन तीन आहेत। मग आता आपल्याला या ठिकाणी हे समीकरण सोडवायचं आहे, एक्स वजा एक अधिक एक वजा दोन, आता इथं छेदस्थानी एक्स अधिक तीन, आणि इथं ऋण चिन्ह आहे त्यामुळे आतलं चिन्ह ऋण एक्स होईल आणि इथलं या ठिकाणचं ऋण होईल बरोबर या ठिकाणी तीन छेदस्थानी दोन। आता या ठिकाणी काय, हा इथं एक्स आहे, हा या ठिकाणी आता एक्स वजा दोन, आता हा एक्स धन आहे, हा एक्स धन आहे त्यामुळे या ठिकाणी दोन एक्स होईल, बेरीज होईल त्याची, हा ऋण एक आहे आणि हा ऋण दोन आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे ऋण तीन छेदस्थानी, हा एक्स धन आहे आणि हा एक्स ऋण आहे त्याच्यामुळे एक्स मधून एक्स गेला तर शून्य, आता तीनामधून एक गेला तर दोन उरतील बरोबर तीन छेदस्थानी दोन। पुन्हा आपल्याला आता या ठिकाणी एका चलातील समीकरण मिळालं, एक चल समीकरण याला म्हणतो आपण। तिरकस गुणाकार करा, या दोनने या ठिकाणी दोन ने या ठिकाणी दोन एक्स वजा तीनला गुणायचं आहे, आणि बरोबर या दोनने या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे तीनला गुणायचा आहे। कौन सोडवूया, चार एक्स वजा सहा होतील बरोबर सहा, या धन या ऋण सहाचं पक्षांतर केल्यावर धन होतील, म्हणजे चार एक्स बरोबर सहा अधिक सहा, म्हणजेच या ठिकाणी चार एक्स बरोबर बारा, म्हणजेच एक्स बरोबर बारा छेदस्थानी चार म्हणजेच तीन, एक्सची किंमत तीन आली, ती पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे। बऱ्याचदा आपण उत्तर काढतो तीन आणि पर्याय क्रमांक सुद्धा निवडतो तीन, या ठिकाणी थोडीशी जरा चूक होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक करा। उदाहरण क्रमांक चौदा आपल्याला असं दिलंय की सोबतच्या आकृतीमध्ये खालीलपैकी कोणती माहिती दिली तर, खालीलपैकी माहिती म्हणजे एक दोन तीन चार या चार पर्यायामध्ये जी माहिती दिलेली आहे, कोणती माहिती दिली तर त्रिकोण एपीबी म्हणजे हा इकडचा त्रिकोण एपीबी आणि त्रिकोण सीपीडी हे दोन एकरूप होतील। आता एकरूपतेच्या ज्या वेगवेगळ्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांपैकी एखादी कसोटी लागू झाली पाहिजे। मग आता आपल्याला अजून काय माहिती आहे ते आपण शोधूया पहिल्यांदा दिलेले, तर याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने जेव्हा त्रिकोण असतील तेव्हा या ठिकाणचा कोण आणि हा या ठिकाणचा कोण हे नेहमी एकरूप असतातच, याला म्हणतो आपण विरुद्ध कोण। मग या विरुद्ध हे विरुद्ध कोण एकरूप झालेत। आता अजून आपल्याला रेक ए बी आणि रेक सी डी जर एकरूप दिली तर फक्त आपल्याला एवढंच मिळेल रेक ए बी आणि सी डी, परंतु या ठिकाणी दोनच घटक झाले, हा हा पहिली कोणाची जोडी झाली आणि ही बाजूंची जोडी झाली, म्हणजे एवढी माहिती देऊन चालणार नाही, आपल्याला पुरेसी नाही, म्हणजे तो पर्याय क्रमांक चालणार नाही।
रेक ए बी समांतर रेक सी डी जर दिलं तर काय होईल, रेक ए बी समांतर सी डी, तर हा इथला कोण आणि हा इथला कोण एकरूप होईल, त्याच्यानंतर हा कोण आणि हा कोण युत्क्रम कोण एकरूप होईल, मग या ठिकाणी तीन कोण एकरूप झाले, पण अशी को 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 एकरूपतेची कसोटी नाही, त्याच्यामुळे हाही पर्याय आपल्याला या ठिकाणी काही उपयोगाचा ठरणार नाही, म्हणजे हा सुद्धा आपल्याला देऊन चालणार नाही। तिसरा बघूया, बिंदू पी हा रेक ए डी व रेक बी सी चा मध्यबिंदू आहे, पी हा रेक ए डी चा मध्यबिंदू म्हणजे हा रेषाखंड एपी रेषाखंड आणि पी डी रेषाखंड समान होईल, आणि बी सी चा मध्यबिंदू म्हटल्यावर हा रेषाखंड आणि हा रेषाखंड समान होईल, बी पी आणि सी पी रेषाखंड समान होईल। मग आता याच्यामध्ये बघा बरं, एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोणाशी एकरूप आहे, म्हणजे असं जर असेल तर त्यावेळेस बाकोबा कसोटी असते ही आपल्याला माहिती आहे, म्हणजेच आता हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप होतील, म्हणजे ही माहिती आपल्याला या ठिकाणी देणे गरजेचं आहे, तेव्हा आपण सांगू शकतो की हे दोन त्रिकोण एकरूप होतात। चौथा आपण तपासून बघूया की चौथ्यामध्ये काय होईल। बरं, ए आणि डी एकरूप दिले आपल्याला, मागच्या सारखंच ए आणि डी एकरूप दिलेत, त्याच्यानंतर एपीबी हा तर एपीबी आणि सीपीडी हा तर एकरूप दिलेला आहे, म्हणजे दोन दोनच कोण एकरूप झालेले आहेत या ठिकाणी, म्हणजे ही सुद्धा माहिती आपल्याला पुरेशी ठरणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक तीन मधली माहिती जर आपल्याला दिली तर आपण म्हणू शकतो निश्चितपणे हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण एपीबी व त्रिकोण सीपीडी, हे एकरूप होतील, बाकोबा कसोटीने एकरूप होतील। उदाहरण क्रमांक पाच पंधरा, निखिलने 2000 रुपये 5 दराने सरळ व्याजाने एका पतसंस्थेत ठेवले। निखिल नावाची व्यक्ती आहे, त्याने 2000 रुपये 5% दराने सरळ व्याजाने एका पतसंस्थेत ठेवले। त्याच्यानंतर मनीषने काय केलं, मात्र तेवढीच रक्कम म्हणजे 2000 रुपये त्याच दराने म्हणजे 5% दरानेच, परंतु चक्रवाढ व्याजाने दुसऱ्या बँकेत ठेवली, तर 2 वर्षांनी मनीषला निखिलपेक्षा टिंबटिंब रुपये अधिक व्याज मिळेल। आता या ठिकाणी बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, तर आपल्याला माहिती आहे की सरळ व्याजामध्ये आणि चक्रवाढ व्याजामध्ये एका वर्षाच्या शेवटी काही फरक पडत नाही, एक वर्षानंतर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज समान असते वार्षिक व्याज आकारणीने, पण 2 वर्ष असेल तर 2 वर्षाने मात्र या ठिकाणी सरळ व्याजाची रक्कम आणि चक्रवाढ व्याजाची रक्कम याच्यामध्ये फरक पडतो, चक्रवाढ व्याजाची रक्कम वाढते, लक्षामध्ये घ्या चक्रवाढ व्याज वाढते। मग आता या ठिकाणी आपण काय करूया की पहिल्यांदा या पहिल्यासाठी पी जो आहे तो आहे 2000 रुपये, याने सुद्धा या ठिकाणी पी म्हणजे रक्कम गुंतवली आहे 2000 रुपये, व्याजाचा जो दर आहे तो 5% आहे, दोन्ही ठिकाणी 5% या ठिकाणी दर आहे, आणि 2 वर्ष आहे म्हणजे यांची किंमत 2 वर्ष आहे, इथं सुद्धा यांची किंमत 2 वर्ष आहे। आता या ठिकाणी आपण काय करूया की पहिल्यांदा चक्रवाढ व्याज काढू, नंतर सरळ व्याज काढू, नंतर चक्रवाढ व्याज काढू या ठिकाणी। मग पहिल्यांदा सरळ व्याज तर एकदम सोपा आहे या ठिकाणी, सरळ व्याज म्हणजे त्याला म्हणतो आपण सिंपल इंटरेस्ट बरोबर पी गुणिले आर गुणिले एन छेदस्थानी 100। या ठिकाणी याला जर सोपं रूप दिलं तर तुम्हाला मिळेल 20 गुणिले 10, 20 गुणिले 10 म्हणजेच या ठिकाणी 200 रुपये मिळालेला आहे, 200 रुपये सरळ व्याज मिळालेला आहे। आता हे कोणाला मिळालेलं आहे, तर या ठिकाणी निखिलला मिळालेलं आहे सरळ व्याज 200 रुपये। आता आपण या ठिकाणी विचार करूया मनीषचा, की या मनीषने काय केलं आहे, चक्रवाढ व्याजाने तीच रक्कम गुंतवलेली आहे, मग चक्रवाढ व्याजाने होणारी रास पहिल्यांदा आपल्याला काढावी लागेल। ए बरोबर पी, सूत्र आता आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे, कंसामध्ये 1 अधिक 5 छेदस्थानी 100 चा घातांक 2, सूत्र माहिती असेल आपल्याला, चक्रवाढ व्याजाने होणारी रास पी कंसामध्ये 1 अधिक r छेदस्थानी 100। हे नेहमी लक्षामध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की अशा स्पर्धा परीक्षेसाठी आपली सूत्र चांगली पाठ पाहिजे, तरच आपण या ठिकाणी अशा पद्धतीची आकडेमोड भराभर करू शकतो। या ठिकाणी आता 5 1 5 20 5 20 100 होतात, म्हणजे 20 5 100 होतात। मग आता या ठिकाणी या कंसामध्ये काय बेरीज येईल ते मांडूया, हे 2000 तर आहेच ऑलरेडी, आणि कंसामधील 1 अधिक 1 छेदस्थानी 20 चा घातांक 2 येईल या ठिकाणी। मग आता ए बरोबर हे 2000 आहेच ऑलरेडी, आणि या ठिकाणी आता 20 1 20 आणि हा 1 21 छेदस्थानी 20 होईल, 21 छेदस्थानी 20, परंतु दोनदा येईल, कारण काय तर घातांक 2 आहे म्हणून। अशा काही शॉर्टकट पायऱ्या आपण करायच्या आहेत, हा 0 याच्याशी घालवायचा आहे, हा 0 याच्याशी घालवायचा आहे। त्याच्यानंतर आता काय काय उरलं ते आपण बघूया, तर या ठिकाणी 20 उरलेत गुणिले 441 छेदस्थानी हे 2 गुणिले 2 आहेत, 0 0 गेले पण 2 2 आहेत या ठिकाणी। मग आता या ठिकाणी आपण या 20 ला या ठिकाणी 2 ने भाग घालूया,
दोन ने म्हटल्यापेक्षा आपण असं करूया, 2 × 2 म्हणजे 4 होतील, 4 ने या 20 ला भाग घालवला, 4 ने या 20 ला भाग घालवला तर ते येतात 5, 5 चौक 20 होतात। मग आता 5 × 441 हा गुणाकार या ठिकाणी आपण करूया। या गुणाकारामध्ये बघा, या ठिकाणी येतील 5 × 5 = 20, हच्याला 2 × 5 = 20 आणि 2 = 22, म्हणजे या ठिकाणी आलं 2205। परंतु या ठिकाणी 2000 मुद्दल आहे आणि रास आली 2205, म्हणजे या ठिकाणी व्याज जे आहे म्हणजे चक्रवाढ व्याजाला आपण कंपाउंड इंटरेस्ट या ठिकाणी म्हणतो। मग 2205 वजा 2000 म्हणजे चक्रवाढ व्याज आलं 205, म्हणजे काय झालं, मनीषला 205 रुपये चक्रवाढ व्याजाने मिळाले पैसे, म्हणजे मनीषचं व्याज या ठिकाणी 205 आलं आणि निखिलचं या ठिकाणचं व्याज आहे 200 रुपये। तर या ठिकाणी मनीषला निखिलपेक्षा किती रुपये जास्त भेटले, तर 5 रुपये जास्त भेटले असा याचा अर्थ आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे। उदाहरण क्रमांक 16 बघा की 1 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या पाईपची बाहेरील त्रिज्या कॅपिटल आर सेमी व आतील त्रिज्या स्मॉल आर सेमी आहे, तर त्या पाईपसाठी किती घन सेंटीमीटर प्लॅस्टिक वापरावे लागेल। म्हणजे या ठिकाणी आता पाईपाचा आकार कसा आहे तो बघा प्रामुख्याने, आणि पाईपाचा आकारासाठी आता आपल्याला या ठिकाणी किती घन सेमी प्लॅस्टिक लागेल, म्हणजे पाईपाचं आपल्याला घनफळ काढावं लागेल, हे लक्षामध्ये घ्या। म्हणजे आता आपल्याला हे उदाहरण घनफळाशी संबंधित आहे, तर पहिल्यांदा आपण बघूया की पाईपाचा आकार कशा प्रकारे असतो। मग या ठिकाणी अशा पद्धतीने हा पाईप आहे, तर या पाईपामध्ये या ठिकाणी हा जो भाग आहे हा बाहेरचा जो वर्तुळ आहे ते म्हणजे बाहेर, आणि ही झाली आतली त्रिज्या, म्हणजे आता बाहेरची त्रिज्या आणि आतली त्रिज्या हे लक्षामध्ये घ्या। या ठिकाणी ही झाली आतली त्रिज्या आणि ही झाली या ठिकाणची बाहेरची त्रिज्या। तर बाहेरची जी त्रिज्या आहे ती कॅपिटल आर तुम्हाला दिलेली आहे आणि आतली त्रिज्या स्मॉल आर दिलेली आहे। समजा हा पाईप जर भरीव असता तर आपल्याला फक्त एकच त्रिज्या मिळाली असती आणि ती म्हणजे कॅपिटल आर, बरोबर आहे। परंतु हा पाईप पोकळ आहे या ठिकाणी, म्हणजे आतल्या घन आतल्या जो काही भाग आहे तो आतल्या भागाचं घनफळ आपल्याला वजा करावं लागेल। मग याचा जो आकार आहे पाईपाचा तो वृत्त चिती आकार आहे। मग या ठिकाणी वृत्त चितीचे घनफळ या घनफळावर आधारित हे सूत्र आहे। मग आता या ठिकाणी वृत्त चितीचं घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे की पाय आर वर्ग एच हे सूत्र आहे। आता एच म्हणजे या ठिकाणी 1 मीटर लांबी। आता आपल्याला या ठिकाणी ही त्रिज्या सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि लांबी मात्र त्या ठिकाणी मीटरमध्ये दिलेली आहे। तर 1 मीटर म्हणजे याचा अर्थ आहे 100 सेंटीमीटर, म्हणजे याची उंची 100 सेंटीमीटर आहे, म्हणजे याची किंमत दोन्ही पाईपांसाठी समान आहे 100 सेंटीमीटर, म्हणजे एच बरोबर या ठिकाणी आहे 100 सेंटीमीटर दोन्ही पाईपांसाठी। मग आता पाईपाला म्हणजे पाईप बनवण्यासाठी लागणारे प्लॅस्टिक, म्हणजे या ठिकाणी प्लॅस्टिक म्हणजे किती लागणार आहे, तर बाहेरच्या प्लॅस्टिक लागणारे किती आहे, तर बाहेरच्या म्हणजे बाहेरील वृत्तचितीचे घनफळ असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। बाहेरील वृत्तचितीचे घनफळ वजा वजा आतील वृत्तचितीचे घनफळ असं हे सूत्र तयार होईल आपलं नवीन, की आतील वृत्तचितीचे घनफळ, वृत्तचिती या ठिकाणी शब्द आहे आणि हा घनफळ। मग आता यामध्ये आपण किंमत टाकूया, बाहेरील म्हणजे पाय कॅपिटल आर आहे, आरचा वर्ग गुणिले एच, दोघांची एच सारखीच आहे, वजा आतीलसाठी पाय आर मात्र स्मॉल असणार आहे आणि एच समान आहे दोघांचीही। मग आता याच्यामध्ये हा पाय कॉमन घेता येईल आपल्याला आणि एच सुद्धा कॉमन घेता येईल। मग पाय आणि एच जर आपण कॉमन घेतला तर कंसामध्ये कॅपिटल आरचा वर्ग वजा स्मॉल आरचा वर्ग शिल्लक राहील। आता याची किंमत आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। मग या ठिकाणी मी 100 लिहिणार आहे याच्या जागी, म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे 100 आणि हा जो पाय आहे हा नंतर आपण या ठिकाणी घेऊया आणि मग त्या ठिकाणी कंसामध्ये घेऊया आरचा वर्ग, म्हणजे कॅपिटल आरचा वर्ग स्मॉल आरचा वर्ग वजा स्मॉल आरचा वर्ग, एवढं घनफळ त्या पाईपाचं असणार आहे। हे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे। थोडंसं विचारपूर्वक जर आपण हे उदाहरण केलं तर आपल्याला या ठिकाणी हे समजेल। उदाहरण क्रमांक 17 पुन्हा बघा, 1 तारेचा तुकडा वाकून त्याला चौरसाकृती आकार दिला तर त्याचे क्षेत्रफळ आहे 484 चौरस सेमी। जर तोच किंवा तीच तार वाकून त्याला वर्तुळाकार आकार दिला तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती। मग आता या ठिकाणी बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे,
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग, बरोबर आहे। मग आता आपल्याला कोणत्याही वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आर ची किंमत आपल्याला माहिती पाहिजे, पण आर ची किंमत त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली नाही। मग आर ची किंमत आपल्याला कशी शोधता येईल ते आपण बघूया। मग आता आपण पहिल्यांदा बघू चौरसाकृती आकार, तर याचं क्षेत्रफळ आहे 484 चौरस सेमी। मग चौरसाच्या चारही बाजू समान असतात, मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग। मग 484 हा कोणाचा वर्ग आहे तो बघा बरं, तर 484 हा 22चा वर्ग आहे। म्हणजेच या ठिकाणी त्या चौरसाकृती म्हणजे चौरसाची बाजू येणार आहे 22 सेंटीमीटर। मग आता अशा सगळ्या बाजू समान आहे, 22 22 22 अशा चार वेळा आहे, म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी या चौरसाची परिमिती जी आहे त्याला 4 ने गुणलं तर ती 88 सेंटीमीटर येईल चौरसाची परिमिती। आता याच्यापासून त्यांनी काय केलं की वर्तुळ तयार केलं। मग आता हा वर्तुळ जो तयार झालेला असेल त्या वर्तुळाचा परिघ म्हणतो आपण त्याला, म्हणजेच परिघाची किंमत तुमच्याकडे आता 88 दिलेली आहे, कारण चौरसाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ। आता परिघाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, 2πr बरोबर हे 88 आहेच। आर ची किंमत आपल्याला काढायची आहे, 2 ची किंमत 2च असणार आहे, आणि या ठिकाणी 22/7 आहे गुणिले आर, या ठिकाणी आपण गुणिले आर म्हणूया बरोबर 88। आता हे सोडवूया, हा 7 इकडे पक्षांतरित करूया, 2 आणि 22 याला सुद्धा पक्षांतरित करून घेता येईल, म्हणजेच आर बरोबर 88 × 7/2 × 22। आता या ठिकाणी आकडेमोड बघा कशी होईल, 2 × 1 = 2, त्याच्यानंतर 44 × 2 = 88 होतात, 22 × 1 = 22 22 × 44 = 7, 7 × 2 = 7 × 2 म्हणजे 14 सेंटीमीटर त्रिज्या मिळालेली आहे। आता त्रिज्या मिळाली ती किंमत इथं टाकूया आपण, पायची किंमत तर 22/7 आहेच गुणिले आर म्हणजे 14 × 14 आरचा वर्ग असल्यामुळे सोपं रूप द्या, 7 × 1 = 7 7 × 2 = 14 22 × 2 = 44 44 × 14 44 × 14 या ठिकाणी करा, 14चा पाढापाठ पाहिजे, 14 × 56 हच्याला 5 आलेत, परत 14 × 56 = 5 56 × 5 61 होतात, म्हणजेच त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 चौरस सेमी येईल। ते तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे। प्रामुख्याने सूत्र आणि आकडेमोड ज्यांना वेगाने करता येईल अशा विद्यार्थ्यांना ही उदाहरणं वेळेमध्ये सोडवता येतील। यानंतर आता आपण पुढचं उदाहरण बघूया, 5 मीटर लांब व 3 मीटर उंच भिंतीला 3 मीटर गुणिले म्हटलंय, 3 मीटर बाय म्हणतो आपण याचा शब्द, 3 मीटर बाय 1 मीटर खिडकी सोडून रंग द्यायचा आहे, तर 100 रुपये प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल। म्हणजे एका चौरस मीटरला खर्च आहे 100 रुपये। मग आपल्याला जर समजलं की रंग देण्याचं जे काही घनफळ रंग देण्याचं जे काही क्षेत्रफळ आहे ते जर तुम्हाला माहित झालं तर तुम्ही त्याला फक्त 100 ने गुणायचं, तेवढे रुपये त्या ठिकाणी होतील। म्हणजे आता किती चौरस मीटर हे आहे इथं आपलं प्रश्नचिन्ह आहे, किती चौरस मीटर आहे त्याला फक्त 100 ने गुणायचं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येईल, बरोबर आहे। आता हे शोधूया आता आपण, त्यासाठी आता भिंत बघूया, आणि ही भिंत आहे पिवळ्या रंगाची भिंत, आणि ही खिडकी दाखवलेली आहे। आता या भिंतीची लांबी आहे 5 मीटर आणि रुंदी आहे 3 मीटर। आता याच्या या भिंतीला रंग द्यायचा आहे, पण हा खिडकीचा रंग सोडून द्यायचा आहे, खिडकीचा आकार बघा कसा दिलाय त्यांनी, तर इथं म्हटलंय 3 मीटर आहे आणि उंची त्याची आहे 1 मीटर। म्हणजे आता या ठिकाणी या खिडकीचं जे क्षेत्रफळ येईल ते आपण वजा करूया, म्हणजेच आता या ठिकाणी रंग देण्यासाठीचा क्षेत्रफळ आपण असं म्हणूया, रंग देण्याचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल, तर 5 × 3 म्हणजे भिंतीचं क्षेत्रफळ वजा खिडकीचं क्षेत्रफळ, खिडकीचं क्षेत्रफळ आहे 3 × 1, 5 × 3 = 15 + 3 15 + 3 म्हणजे 12 चौरस मीटर आलं, खिडकी सोडूनचं आकार मानलं 12 चौरस मीटर। मग म्हणजेच 12 चौरस मीटरला आपल्याला आता 100 ने गुणावं लागेल, कारण 1 चौरस मीटरला 100 रुपये, तर 12 चौरस मीटरला किती हे काढण्यासाठी 100 ने गुणायचं, 100 ने गुणणं म्हणजे याचा अर्थ 12 वर 2 0 ठेवायचे आहेत, म्हणजेच 1200 रुपये खर्च येईल। पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे। उदाहरण क्रमांक 19 मध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की ए बी आणि ए सी हा दोन जीवा एकरूप आहेत, ए बी आणि ए सी हा दोन जीवा एकरूप आहेत, बिंदू ओ हे केंद्र आहे वर्तुळाचं, तर पुढील पैकी कोणतं विधान असत्य आहे, असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे।
पहिलं आपण आता एक एक वाचूया की ओ हा कोण बीएससीचा दुभाजक आहे। तर आता या ठिकाणी आपण बघूया की पहिल्यांदा हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण एओबी बघा आता या ठिकाणी, त्रिकोण एओबी आणि दुसरा जो त्रिकोण आहे व त्रिकोण बी त्रिकोण दुसरा त्रिकोण आहे एओसी, या दोन त्रिकोणांचा आता आपण विचार करूया। तर त्या ठिकाणी ह्या दोन जीवा ए बी आणि बी सी एकरूप आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो कंस आहे हा कंस ए बी कंस आणि या ठिकाणी हा ए सी कंस, हे दोन्हींची माप सुद्धा समान असतील, म्हणजे यांचा जो केंद्रीय कोण आहे इथला, हा इथला केंद्रीय कोण जो आहे तो केंद्रीय कोण या ठिकाणी एकरूप असणार आहे, म्हणजे पहिला या ठिकाणचा केंद्रीय कोण आणि हा केंद्रीय कोण। त्याच्यानंतर या ठिकाणी एओ जी बाजू आहे ती सामायिक बाजू आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि बीओ ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे, त्यामुळे एकरूप आहेत त्या। त्याच्यानंतर ओ सी सुद्धा एकरूप आली, म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला की हे जे दोन त्रिकोण आहेत ते या दोन त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण हे एकरूप आहेत, त्यामुळे हे दोन त्रिकोण या ठिकाणी एकरूप होतील। पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या कसोटीने एकरूप होतील, तर बाकोबा कसोटीने एकरूप होतील। मग आता या ठिकाणी जे विधान दिलेले आहे आपल्याला की दोन त्रिकोण एकरूप आहेत, तर हे विधान या ठिकाणी सत्य आहे, म्हणजे असत्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे। आता आपण हे विधान तर आपलं कमी झालेलं आहे। मग आता या ठिकाणी हा ओ जो आहे, ओ हा बा हा हा ओ जो आहे, म्हणजे या ठिकाणी ए ओ म्हणतो त्याला आपण, ओ नाही तो ए ओ जो आहे तो या बीएससीचा दुभाजक आहे का हे आपल्याला ओळखायचं आहे। तर आता या ठिकाणी एकरूप त्रिकोण झाल्यामुळे हा इथला कोण आणि हा इथला कोण एकरूप असणार आहे, दोन कोण एकरूप असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी ए ओ हा दुभाजक, म्हणजे हे विधान सत्य आहे, म्हणजे पहिले आणि दुसरं दोन विधान सत्य आहे। त्याच्यानंतर कोण एओबी, कोण एओबी आणि कोण एओसी हे तर एकरूप आहेच, कारण एकरूप कंसांचे संगत कोण झालेले आहेत, तिसरं विधान हे सत्य आहे। चौथं विधान बघूया कोण बीएससी, तर कोण बीएससी हा 90° आहे, हे विधान या ठिकाणी आपल्याला काही दिसत नाही, म्हणजेच हे विधान या ठिकाणचं असत्य आहे। या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे अचूक आपलं उत्तर असणार आहे। पुढचं उदाहरण बघा, एका वारंवारता वितरण सारणीमध्ये मध्यमान आहे, म्हणजे त्याला एक्स बार म्हणतो आपण, सूत्र आपलं माहिती पाहिजे आपल्याला एक्स बारचं सूत्र, एक्स बार आणि समेशन एफ आय एक्स आय, सूत्र बघूया आता आपण, ते सूत्र असं आहे एफ आय एक्स आय छेदस्थानी यन असते, यन यन म्हणजे एकूण प्राप्त अंकांची संख्या, हे असं एक सूत्र आहे, मध्य काढण्याचं सूत्र, मध्य बरोबर या ठिकाणी सगळे म्हणजे एकूण बेरीज म्हणतो आपण त्याला, सगळ्या प्राप्तांकांची बेरीज त्यालाच म्हणू आपण एकूण बेरीज, छेदस्थानी एकूण प्राप्तांक, जेवढे काही प्राप्तांक असतील त्या सगळ्या प्राप्तांकांची संख्या, हे मध्य मध्य काढण्याचं सूत्र आहे। तर आता या मध्यालाच या ठिकाणी एक्स बारने दाखवतात आणि एकूण बेरीज जी आहे त्यालाच म्हणतो आपण समेशन एफ आय एक्स आय आणि प्राप्तांकाला एन म्हणतो आता या ठिकाणी। तर आता आपल्याला दोन किमती दिलेल्या आहेत, ह्या दोन किमती या ठिकाणी ठेवूया, याची किंमत दिली आहे 50 आणि याची किंमत दिली आहे 750 छेदस्थानी एन। तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचा आहे, 50 गुणिले एन बरोबर 750, यांची किंमत मला काढायची आहे, म्हणजे 50 पक्षांतर करावं लागेल, 750 छेदस्थानी 50, हा शून्य आणि हा शून्य गेला, 15 × 5 = 75 होतात, म्हणजे 15 भाग गेला, म्हणजेच यांची किंमत या ठिकाणी आली 15, एन बरोबर 15, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, काही उदाहरणांना आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागतो आणि काही उदाहरणं मात्र आपले अर्ध्या मिनिटामध्ये सुद्धा होतात, पण सरासरी आपण 1 मिनिटामध्ये एक उदाहरण या वेगाने जर सोडवलं तर तुम्हाला हे प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे सोडवता येतील। त्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने सराव महत्त्वाचा आहे आणि उदाहरणं समजणे महत्त्वाचे आहेत। ही अशा प्रकारची व्हिडिओ मी म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं या व्हिडिओ अंतर्गत मी या संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केल्यास तुम्हाला अशा पद्धतीची जी व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला मोफत बघता येतील। कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग, कीप वॉचिंग, कीप लर्निंग।